नाही नाही विकृत तसं म्हणत नाही, एक लक्षात घ्या, जे जे आपापल्या परीने मांडतात ते तुम्हाला त्याचं तुम्हाला माहित आहे ना। ह्याच्यात मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही। आज का कोणी ह्या संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव तुम्ही घेता का, ज्यांच्यावरती संपूर्ण जेव्हा संपूर्ण असं आवाहन केला जातो तेव्हा का प्रतिक्रिया देण्याच्या भूमिकेत तुम्ही असता? का ठामपणे तुम्ही विचार मांडत नाही? का ठामपणे भूमिका घेत नाही की असं नाही, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे? का घेत नाही? राज्यपालांना दुर्दैव तेच आहे ना, आता तेच म्हणावं लागेल। आझाद मैदानावर आपण जाणार आहोत, काय नेमकी भूमिका असणार आहे, कशा प्रकारचं आंदोलन असणार, सविस्तर थोडस नाही सविस्तर म्हणजे काय की बघा, हा जो होणारा अवमान आहे, एक लक्षात घ्या, मग अशी मी बोलल्याप्रमाणे राष्ट्रपती हा देशाचा सर्वोच्च पद असतं, तसं राज्याचं सर्वोच्च पद जे आहे ते राज्यपाल आहे। त्यांनी जर अवमान केला तर त्या पदावरती राहायचा त्यांना अधिकार नाहीये। ते मी बघीन, वेळ प्रसंगी जे काय करायचं ते ह्या भूमिकेला भूमिकेशी मी ठाम आहे, आणि त्याकरता जे जे करावं लागेल ते मी करेन। काय त्यांच्या भूमिकेवरती ते म्हणतात की तुमच्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतोय, तुम्ही भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची मागणी आहे, ठाकरे गट तुमच्या सोबत आहे असं एक एक लक्षात घ्या। शिवाजी महाराजांचा सन्मान जो कोण कर म्हणजे जो मी जे माझं मी मत व्यक्त केलंय त्याच्याशी जे सहमत आहे त्यांचं म्हणजे प्रत्येकाने खरं तर ह्याच्यावरती दुमत कोणाचं असायचं कारणच नाही। हे जे बोलले त्यात चुकीचं काय? महाराज साहेब, तुम्ही म्हणालेत की जे राज्यपालांनी वक्तव्य केलं त्याचा अनेकांनी पाठराखण करण्याचा प्रयत्न केला, तुमचा रोग फडणवीसांसह माझा रोष कोणावरती नाही, त्याचं त्यांची अक्कलपट्टी झाली पाहिजे, नाही झाली तर लोकांना त्यांनी उत्तर द्यावं की का नाही झाली, आणि याकरता आम्ही आझाद मैदान जाणार। एक लक्षात घ्या, मग तुम्ही कशाला लोकशाहीची मागणी केली? राजेशाही असते तुम्ही दाखवलं असतं मग। आज एक लक्षात घ्या, लोकशाहीमध्ये आता काय प्रोटोकॉल आहे मला काय माहित, आता त्यांनी संपूर्ण आज मला तर मगाशी जिजाऊ आईसाहेबांच्या इथं समाधीच्या गेलेलं असताना मला ते हे काय हे जे राष्ट्रपतींकडनं ते होम मिनिस्ट्रीला त्यांनी पत्र पाठवलंय, त्याचं कॉपी पाहिजे तुम्हाला देण्यात येईल किंवा कोणाच्या ह्याच्यावर पाठवा किंवा तुमच्या व्हॉट्सअपवरती पाठवा, तुम्ही ते बघून घ्या ना। चंद्रकांत पाटील म्हणाले की हात जोडून विनंती, हा विषय थांबवा। हात जोडून विनंती काय विषय थांबवा काय विषय थांबवा? मी बघितलं म्हणजे राज्यपालांच्या बाबत तुमची जी सातत्याने भूमिका आहे पत्रकार परिषदेचा मेळावा, एक लक्षात घ्या पाहिजे असं चंद्रकांत पाटील म्हणतात। एक लक्षात घ्या, ते काय म्हणतात मी काय बघितलं नाही, त्याच्यात ते भाष्य मी करणार आहे, पण जर काय कोणी पण असेल ते बोलत असेल तर दुर्दैव म्हणायला पाहिजे। राजे सर्वधर्म छत्रपती शिवाजी महाराजांची अवहेलना होती, आणि जे कोण करत असेल त्याचं तुम्ही म्हणताय की त्यांच्या म्हणजे त्यांची शिवाजी महाराजांचे अपमान करण्याच्या विरोधात जी काही भूमिका घेतली ती थांबवावी, अजून याच्यापेक्षा दुर्दैवी बाब काय असू शकते? राजे सर्वधर्म समभावाची आपण भूमिका वारंवार मांडताय, खरतर देशामध्ये सर्वधर्म समभावाचा जो आहे तो उद्ध्वस्त व्हावा या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले जातात अशा प्रकारचा आरोप केला जातोय। आरोप नाही ते केलं जाते, आता काय थोडंफार शिल्लक आहे ते जपण्याकरता किंवा लोकांना शिवाजी महाराजांचा काय सर्वधर्म समभावाची संकल्पना जी होती ती त्याची आठवण किंवा त्याची जनजागृती तर केली पाहिजे ना, कारण की प्रत्येक जो काय पक्ष असेल तो त्यांच्या अँगलनी सर्वधर्म समभाव ही संकल्पना शिवाजी महाराजांची आहे, पण मांडणी करताना मला जे वाटतं ना माझा त्या स्वार्थ त्या अँगलनी मांडणी करणं, हा पक्ष असेल ह्या अँगलनी करणं, त्या अँगलनी करणं,